मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता चैतन्य आणि साक्षी ज्या गाडीत असतात त्या गाडीजवळ जाण्याचा प्रयत्न करते परंतु आता चैतन्य बरोबर तिला पाहतो आणि म्हणतो बापरे इथे कशी असं म्हणून तो पटकन आता बाजूला होतो आणि साक्षीला म्हणतो की सायली आली आहे तू पटकन चल तेव्हा आता साक्षी सायलीकडे पाहतच राहते तर सायली पुन्हा पुन्हा त्या गाडीजवळ जात असते घाबरलेला चैतन्य साक्षीला म्हणतो अगं पटकन गाडी काढ तेव्हा साक्षी शा आता ठीक आहे असं म्हणते आणि मग लगेच गाडी स्टार्ट करून ते दोघेही पुढे निघतात तर आता सायली म्हणते चैतन्य सर इथे कसे मला आता जाऊन ऑफिसमध्ये शहानिशा करायलाच हवी असं म्हणून आता ती लगेच टॉमॅटो घेते आणि कल्पनाकडे जात तिला म्हणते की हे टॉमॅटो घ्या आणि तुम्ही घरी जा मला जरा बाहेर जायचं हे थोडं काम आहे त्यावरती आता कल्पना विचारते काय काम आहे कुठे जायचं आहे तुला चल मग मी ड्रॉप करते सायली म्हणते नको आई तुम्हाला उगीच त्रास होईल मी माझी जाते तेव्हा आता कल्पना तिला पुन्हा एक ऑप्शन देते की तुम्हाला घरी सोड मग तुला हे ड्रायव्हर काका घेऊन जातील कुठे जायचं तिकडे तेव्हा सायली म्हणते नको मला यांच्या ऑफिसमध्ये जायचं थोडं काम आहे महत्त्वाचं तेव्हा कल्पना म्हणते हो का तुला ऑफिसमध्ये जायचंय अर्जुनकडे जायचंय बरं ठीक आहे मग मी सोडते तुला तेव्हा सायली नकोच म्हणते आणि मी रिक्षाने जाईल तुम्ही व्यवस्थित घरी जा तेव्हा आता कल्पना ठीक आहे असं म्हणते आता दुसरीकडे अर्जुन मनातल्या मनात विचार करत असतो हा चैतन्य ऑफिसला गेला की नाही काय माहीत मला आता याला फोन करायलाच हवा असं म्हणून तो त्याला आता फोन करणार असतो गाडी नीट करायला जो माणूस आलेला असतो त्या अर्जुनला म्हणतो की गाडी नीट झाली आहे तुम्ही आता काय करा ह्या गाडीचा पार डबडा झाला हे नवीन गाडी घेऊन टाका त्यावरती आता अर्जुन म्हणतो मी ही गाडी विकणार नाही कारण ही, ही गाडी माझ्यासाठी खूप लकी आहे तुला फक्त गाडी बंद पडल्यावर मी बोलवणार तू लगेच यायचंस तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो आणि मग तेथून जातो तर अर्जुन देखील आता ऑफिसला जायला निघतो आता दुसरीकडे प्रिया आणि त्याचबरोबर रविराज हे दोघीही अजूनही प्रतिमाचं सामान सगळं व्यवस्थित ठेवत असतात रविराज आता प्रियाला म्हणतो तन्वी बेटा प्रतिमाच्या सगळ्या साड्या जशाच्या तशा आहे मी एकाही साडीला अजून हात लावलेला नाही तू ह्या सगळ्या ड्राय क्लिनिंगला घेऊन जा तेव्हा प्रिया आता ठीक आहे असं म्हणते तेवढ्यातच सुमन तिथे ते येते आणि प्रियाला म्हणते बघ तन्वी अगं तुला भेटायला कोण आले आता तेथे अस्मिता आलेली असते तेव्हा अस्मिताला पाहून प्रियाला आनंदच होतो रविराज पाहतच राहतो अस्मिता विचारते काका मी इकडे आले तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना रे त्यावरती रविराज म्हणतो इथे आलेल्या पाहुण्यांचं नेहमी स्वागत होईल कारण आम्ही ठरवून कुणाचाही अपमान करत नाही मी कोणताही राग मनात धरत नाही तुझं या घरात नेहमी स्वागतच असेल असं म्हणून तो आता प्रियाला म्हणतो तन्वी बेटा मी आता हे सामान स्टोअर रूम मध्ये घेऊन जातो तोपर्यंत तुम्ही गप्पा मारा तेव्हा प्रिया आता ठीक आहे असं म्हणते तर पुढे आता कुसुमचं काय झालं ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं ना असं रविराज गेल्यानंतर प्रिया आता कुसुमला विचारते तेव्हा अस्मिता म्हणते काही नाही तो बॉम्ब माझ्यावरच फुटायचा होता तेव्हा ती घडलेला सगळा प्रकार सांगते की कशा प्रकारे कुसुम ही निर्दोष सिद्ध झाली आणि माझ्यावर मलाच सगळेजण कसे बोलले आता पुढे अस्मिता म्हणू लागते की मम्माने मला घराबाहेर काढलं आहे अर्जुनने कुसुमची माफी सुद्धा मागायला सांगितली हे ऐकताच आता प्रियाला धक्का बसतो ती म्हणते हे असं कसं होऊ शकतं कल्पना मामी असं कसं वागू शकतात गं अस्मिता तुझ्याबरोबर तेव्हा अस्मिता म्हणते हो असंच झालं आहे आता दुसरीकडे सायली ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते तेथे आल्यानंतर चैतन्य पुढे बसलेला असतो अर्जुन अजूनही आलेला नसतो चैतन्यला तेथे पाहून आता सायलीला धक्का बसतो ती म्हणते तुम्ही इथे तेव्हा चैतन्य म्हणतो मग कुठे असायला हवं मी तेव्हा ती म्हणते तुम्ही मार्केटमध्ये होतात ना मग अशी साक्षी शिखरे बरोबर तेव्हा पूर्णपणे घाबरून जातो पण तो तसं चेहऱ्यावर दाखवत नाही तो म्हणतो मी शर्माच्या केस बद्दल क्रिटिकल आहे कशी हँडल करावी कळतच नाही आपल्या ह्या केसचा स्टडी करत बसलोय आणि मी मार्केटमध्ये आता कसं जाईल मी तर अर्जुनची वाट पाहतोय तो सकाळी लेट निघाला का येता ती सायली म्हणते मी आणि आई आम्ही कुसुमताईंकडे गेलो होतो आई पण तुमच्या बरोबर होती का असं चैतन्य विचारतो तेव्हा ती म्हणते की हो होत्या पण त्या माझ्याबरोबर नाही तर गाडीत बसल्या होत्या तेव्हा चैतन्याच्या जीवात जीव येतो तेवढ्यातच आता अर्जुन तेथे येतो आणि सायलीला विचारतो काय झालं मी तुम्हाला म्हटलो होतो ना की कुसुमताईंकडे जाऊ नका काहीतरी गडबड घोटाळा कराल म्हणून तेव्हा सायली म्हणते काहीच नाही हो मी गडबड घोटाळा केला आम्ही दोघीही व्यवस्थित आलो एकदम त्यावरती अर्जुन विचारतो मग पुढे काय झालं तेव्हा आता चैतन्य काहीच बोलत नाही काल सायली म्हणते अहो चैतन्य सर मी मी बरोबर पाहिलं होतं गाडीमध्ये साक्षी शिखरे आणि तुम्हीच होतात तेव्हा आता चैतन्य म्हणतो मी नाही गेलो कुठे त्या दोघांमध्ये असंच चालू असतं अर्जुन विचारतो ना की काय झालंय ती सायली म्हणते अहो मी चैतन्य सरांना साक्षी शिखरेबरोबर एका गाडीत पाहिलं ते पण एवढ्या जवळ तेव्हा अर्जुनला आता हे एक तास धक्का बसतो तो म्हणतो हे होऊ शकत नाही कारण चैतन्य आणि साक्षी एकमेकांच्या विरोधात आहेत केस संदर्भात चैतन्यला साक्षीला फोन करायला सांगितला ना तरी ही तो करत नाही आणि कॉलेजमध्ये तर मुली राईट साईडने चालल्या ना तर हा लेफ्ट साईडने चालायचा एवढा चैतन्य मुलींना लाचतो मग ते दोघे एकमेकांच्या एवढ्याजवळ कसे असू शकतात असं म्हणून तो आता सायलीला म्हणतो की तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल तर, तर सायली आता चैतन्याला सॉरी असं म्हणते आणि अर्जुन सर तुम्ही एवढा विश्वास ठेवताय तर ठीक आहे असं म्हणून आता ती जाते तर चैतन्य आणि अर्जुन कामाला लागतात तर आता दुसरीकडे प्रिया आणि अस्मिता या दोघीही सायली विरोधात नक्की कोणता डाव खेळायचा याबद्दलच डिस्कस करत असतात तेव्हा सायलीला तोंडावर कसं पाडायचं हे दोघीही प्लॅन करतात मग त्यानंतर तेथे सुमन येते आणि त्या दोघींनाही कॉफी देते तर त्या दोघीही मस्त कॉफी पीत पित एकमेकींबरोबर गप्पा मारत असतात आणि सायली विरोधात कुरगोडी करण्याचं ठरवतात मग आता दुसरीकडे सायली ही ऑफिसमधून घरी आलेली असते कल्पना आणि विमला सामानाची लिस्ट करत असतात तेव्हा आता सायलीसारखी दरवाजाकडे पाहत असते ती कुणाची तरी वाट पाहत असते हे विमलाला समजतं तेव्हा ती कल्पनाला म्हणते पाहिलं का सायलीताई कुणाची वाट पाहत आहेत दादांची अर्जुनदा कल्पना आता तिची गंमत करते आणि म्हणते खरंच का गं अर्जुन येणार आहे का घरी तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचंय का तेव्हा सायली म्हणते तसं नाही हो आई मी अस्मिता ताईंची वाट पाहतीये कारण चोवीस तास आता होत आलेत ना मग मग अस्मिताता येतील मग मी त्यांच्यासाठी आता कडक कॉफी बनवते असं म्हणून ती कॉफी बनवायला घेते तर अस्मिता आता चोर पावलांनी घराजवळ आलेलीच असते तेव्हा ती सर्वांना पाहते लपून छपून खुर्चीच्या मागे लपून मला पाहणार तर नाही ना या भीतीने ती आतमध्ये येते इकडे तिकडे पाहते तर विमलाबरोबर बरोबर तिला पाहते आणि गालतल्या गालत, गालत हसते सायलीला दाखवते तेव्हा सायलीला पण आनंद होतो की अस्मिता आली एकदाची तर आता विमला कल्पनाला इशाऱ्याने सांगते पुढे पहा We'll be right <laughs> back. तेव्हा अस्मिता आता तेथे लपलेली असते तर कल्पना आणि सगळेच जण तिच्यावर हसू लागतात अस्मिता जोरात ओरडते माझ्या घरात येण्याची मला काय भीती आहे का सायली आता पटकन अस्मिताला कॉफी आणून देते आणि म्हणते अस्मिता ताई अहो रागराग नका ना करू माझा कारण आपण दोघी बहिणीसारखं राहिलो तर पूर्णाजींनाही बरं वाटेल माझ्या पूर्णाजीला काय हवं हो आहे ते मला चांगलंच माहीत आहे असं आता अस्मिता म्हणते आणि अर्जुनने तुला डोक्यावर इकडे आमच्या आणून बसवलंय ना तेच आमच्यासाठी पुरेसा आहे आता अस्मिताचं बोलणं ऐकून कल्पना पुढे होते आणि म्हणते तुला चोवीस तासाची नाही तर एक आठवडाभर घरात येण्याची मी बंदी घालणार आहे जर यापुढे चूक केली तर ते वाहत आज म्हणते आपण स्वयंपाकाला लागूयात प्लीज उगीच वाद नकोय असं म्हणून सायली आता तो विषय टाळते अस्मिता तंत करतच तेथून जाते तर सायली आता कल्पनाला म्हणते एक ना एक दिवस अस्मिता ताई नक्कीच बदलतील आणि आमच्या दोघींमध्ये खूप गोडवा होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका तिला किती वर्ष लागतील हे माहीत नाही तेव्हा ती मनातल्या मनात, मनात विचार करते मी तर फक्त एकच वर्ष या घरात आहे मग आता पूर्णा आजी आणि अस्मिताताई जेवढा रागराग माझ्यावर करता येत ना तेवढाच तुम्ही पण करणार आई जर तुम्हाला हे सत्य समजलं तर तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये ले आणि अर्जुन हे दोघेही झोपायला जातात आणि दोघांच्यामध्ये उषा ठेवतात आता कल्पना तेथे येते आणि समोरचं ते दृश्य पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब